नमस्कार, मी नेत्रा हजारे। झटपट संवाद मध्ये आपलं स्वागत। या बातमीपत्रात आपण घेणार आहोत दिवसभरातील बातम्यांचा झटपट आढावा। कोरोनाची तीव्रता कमी झाली असली तरी संकट कायम असल्याने यावर्षी ही सातगावची यात्रा रद्द करण्यात आल्याने भाविक यात्रेसाठी येणारे व्यावसायिक आणि स्थानिकांचा हिरमोड झाला आहे। 2 वर्ष यात्रा रद्द झाली होती, त्यामुळे यंदा तरी यात्रा होईल अशी अनेकांची अपेक्षा होती, मात्र कोरोनामुळे यात्रा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला। रुग्णालयातील जैविक कचऱ्याची विल्हेवाट लावणारा SMS नावाचा कारखाना अटकळगाव येथे येऊ घातला। या कारखान्यामुळे प्रदूषणाची भीती असून नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होणार असल्याने ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेतल्यानंतर रद्द झालेली जनसुनावणी आता 17 नोव्हेंबरला पुन्हा होणार असल्याने ग्रामस्थ एकवटले आहेत। 22 आणि 23 जुलै रोजी आलेल्या महापुराचा सर्वाधिक फटका महाड आणि कोल्हापूर तालुक्याला मोठ्या प्रमाणावर बसला। येथील नागरिकांच्या घरात दुकानात पुराचे पाणी शिरून कोट्यावधींचे नुकसान झाले। सरकारने पूरग्रस्तांना तात्काळ तातडीची मदत जाहीर केली असली तरी अद्याप मदत मिळालीच नाही असा संताप पूरग्रस्तांनी व्यक्त केला। खोपोली नगरपालिकेला स्वच्छ सर्वेक्षण अभियानात केंद्र सरकारचा पुरस्कार जाहीर झाल्याने नगर परिषदेवर अभिनंदनाचा वर्षाव होते। ही सन्मानाची आणि गौरवाची बाब असून या पुरस्काराचे संपूर्ण श्रेय खोपोलीकर, सफाई कामगार आणि स्वच्छ सर्वेक्षणासाठी दिवस रात्र राबणाऱ्या टीम सह लोकप्रतिनिधींचे असल्याचे मत मुख्याधिकारी अनुप दुरे यांनी व्यक्त केले आहे। महागाव उमरखेड तालुक्यात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना राज्य शासनाने जाहीर केलेली आर्थिक मदत अत्यंत तुटपुंजी आणि अल्प असल्यामुळे शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी 50,000 रुपये मदत आणि नांदेड पॅटर्नच्या आधारित अतिवृष्टी तसेच पीक विमा मंजूर करण्यात यावा अशा मागणीचे निवेदन उपविभागीय अधिकाऱ्यांना देण्यात आले। कोरोना महामारी आटोक्यात आल्याने खालापूर तालुक्यातील गोनाड ग्रामपंचायतीने आपल्या हद्दीत पुन्हा विकास कामांना सुरुवात केली आहे। चिंचवली गोहे येथे ग्रामपंचायत निधीतून 60 लाखांच्या विकास कामांचे भूमिपूजन विविध मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले। रसायनी पाताळगंगा हा औद्योगिक परिसर असल्याने या परिसरात कामानिमित्त आणि व्यवसायासाठी आलेले हिंदी भाषिक नागरिक मोठ्या संख्येने वास्तव्यास आले। हे नागरिक छठपूजा उत्सव मोहपाडा तलाव, ग्रीस पूल आणि पाताळगंगा नदीकाठी मोठ्या उत्साहात साजरा करतात। स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी डोंगरकाडा येथे शेतकऱ्यांना धावती भेट दिली। शेतकरी संघटनेत निस्वार्थीपणे काम केलेल्या बेगडराव गावंडे यांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने बेगडराव गावंडे यांच्या प्रतिमेला शेट्टी यांनी श्रद्धांजली वाहिली। झटपट संवाद मध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची, पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात। तोपर्यंत नमस्कार।